हेलो स्टूडेंट्स, आज आपण इंक्रीजिंग एंड डिक्रीजिंग फंक्शन पाहणार आहोत। आपला चैप्टर सुरू आहे एप्लीकेशन्स ऑफ डेरिवेटिव, त्यामधील पॉइंट इंक्रीजिंग एंड डिक्रीजिंग फंक्शन। अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण इंक्रीजिंग फंक्शन एंड डिक्रीजिंग फंक्शन म्हणजे काय पाहिले, तर क्वेश्चन कसं असेल बरं? तर मग क्वेश्चन कसा आहे, टेस्ट वेदर द फॉलोइंग फंक्शन्स आर इंक्रीजिंग ऑर डिक्रीजिंग। आपल्याला टेस्ट करायचे वेदर द फॉलोइंग फंक्शन्स आर इंक्रीजिंग ऑर डिक्रीजिंग। दिलेले फंक्शन हे इंक्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे हे फक्त टेस्ट करायचंय। तर आता दिलेले फंक्शन इंक्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे ओळखायचं कसं, तर त्यासाठी रूल्स आहेत बघा। आता दिलेले फंक्शन हे इंक्रीजिंग मध्ये असतं बघा, एफ इज ए इंक्रीजिंग ऍट पी, एका पॉइंटला फंक्शन एफ काय आहे इंक्रीजिंग आहे, इफ एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो। एफ डॅश एक्स म्हणजे काय, दिलेले फंक्शन आहे आपल्याला एफ ऑफ एक्स, ते काय करायचं डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला मिळेल एफ डॅश एक्स। म्हणजे दिलेलं फंक्शन इंक्रीजिंग कधी असतं, एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो असेल तर ते फंक्शन काय असतं इंक्रीजिंग असतं। किंवा असंही आपण म्हणू शकतो एफ डॅश एक्स स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो असेल, बघा काय सांगते एफ डॅश एक्स स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो असेल तरी पण ते फंक्शन काय असेल इंक्रीजिंग असेल। फंक्शन इंक्रीजिंग कधी असतं, तर एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो असेल किंवा एफ डॅश एक्स स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो असेल, हे स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरोचं साईन आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू झिरोचं साईन आहे। जर आपल्याला एफ डॅश एक्स इक्वल ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो आला असेल तर फंक्शन काय झालं इंक्रीजिंग झालं, किंवा एफ डॅश एक्स स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो आला तरी फंक्शन काय झालं इंक्रीजिंग झालं। आता डिक्रीजिंग साठी बरोबर याचा ऑपोजिट घ्यायचं, दिलेलं फंक्शन डिक्रीजिंग कधी असतं, तर एफ डॅश एक्स स्ट्रिक्टली लेस दॅन एफ डॅश एक्स लेस दॅन इक्वल टू झिरो असेल किंवा एफ डॅश एक्स स्ट्रिक्टली लेस दॅन झिरो असेल तर काय होतं दिलेलं फंक्शन काय असतं डिक्रीजिंग असतं। डिक्रीजिंग कधी असतं बघा, जर आपण एफ डॅश एक्स शोधला आणि तो जर त्याची व्हॅल्यू जर लेस दॅन ऑर इक्वल टू झिरो आली किंवा स्ट्रिक्टली लेस दॅन झिरो आली तर फंक्शन काय असतं डिक्रीजिंग असतं। याचा अर्थ काय, आपल्याला जर एक्झाम्पल दिलं फंक्शन दिलं आणि ते टेस्ट करायचं आहे इंक्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे हे शोधण्यासाठी काय करायला पाहिजे बघा, दिलेलं फंक्शन फर्स्ट स्टेप डिफरन्शिएट केलं पाहिजे आणि डिफरन्शिएट केल्यानंतर चेक करायचं की एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो आहे की लेस दॅन इक्वल टू झिरो आहे, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो आहे स्ट्रिक्टली लेस दॅन झिरो आहे, याच्यावरून तुम्हाला फंक्शन इंक्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे सांगता येईल। आता आपण यामधलं पहिलं एक्झाम्पल घेतोय बघा, एफ ऑफ एक्स आपला एक्झरसाइज नंबर 2.4 सुरू आहे, एक्झरसाइज 2.4 मधील एक्झाम्पल्स पाहतोय आपण। त्यातलाच पहिलाच क्वेश्चन आहे बघा, टेस्ट वेदर द फॉलोइंग फंक्शन्स आर इंक्रीजिंग ऑर डिक्रीजिंग। आता फंक्शन आहे बघा एफ ऑफ एक्स, एक्स क्यूब मायनस सिक्स एक्स स्क्वेअर प्लस ट्वेल्व एक्स मायनस सिक्सटीन, एक्स बिलॉंग्स टू आर, आर म्हणजे रिअल नंबर्स, आर एक्स कुठून आलाय तर सगळ्या रिअल नंबर्स मधील असेल तो। तर आता आपल्याला चेक करायचंय फंक्शन दिलेलं फंक्शन इंक्रीजिंग आहे का डिक्रीजिंग, त्यासाठी एफ डॅश एक्स शोधला पाहिजे, एफ डॅश एक्स शोधला बघा काय येणार आहे। आता एफ डॅश एक्स शोधताना काय करायचं बघा, हे हा एफ ऑफ एक्स आहे, एक्स क्यूब मायनस सिक्स एक्स स्क्वेअर प्लस ट्वेल्व एक्स मायनस सिक्सटीन। आता एफ डॅश एक्स शोधायचंय, मी आता डायरेक्टली हे डिफरन्शिएट केले, तुम्हाला जमत नसेल तर सेपरेट एफ डॅश एक्स असाही केला तरी चालेल, डिवाइडेड एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस सिक्स एक्स स्क्वेअर प्लस ट्वेल्व एक्स मायनस सिक्सटीन विच इज इक्वल टू एक्स क्यूब चं डिफरन्शिएशन थ्री एक्स स्क्वेअर मायनस सिक्स इंटू एक्स स्क्वेअर च टू एक्स प्लस ट्वेल्व इंटू एक्स वन मायनस सिक्सटीन चा झिरो। तुम्ही असंही केलं तरी चालेल किंवा डायरेक्ट केलं तरी काही अडचण नाही। तर थ्री एक्स स्क्वेअर काय येणार बघा, थ्री एक्स स्क्वेअर मायनस सिक्स इंटू टू एक्स ट्वेल्व एक्स प्लस ट्वेल्व। आता आपल्याला एफ डॅश एक्स मिळालं बघा, थ्री एक्स स्क्वेअर मायनस ट्वेल्व एक्स प्लस ट्वेल्व, याच्यावर आपल्याला कळत नाही की एफ डॅश एक्स लेस दॅन इक्वल टू झिरो आहे की ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो आहे, त्यासाठी काय करूया थोडंसं
सिंपल फॉर्म मध्ये आणूया. आता इथे थ्री बघा, फॅक्टर सगळीकडेच आहे, आपण कॉमन घेऊ शकतोय. तर थ्री कॉमन घेतल्यानंतर काय राहणार आहे, तर एक्स स्क्वेअर राहिलं, पहिल्या टर्म मध्ये एक्स स्क्वेअर राहील, सेकंड टर्म मध्ये मायनस फोर एक्स राहतील आणि थर्ड टर्म मध्ये प्लस फोर राहील. आणि ए एक्सपान्शन कशाच आहे बघा, एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस फोर एक्सपान्शन कशाच आहे, तर एक्स मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. आपण एक्स मायनस टूचा स्क्वेअर कसा करतो तुम्हाला माहित आहे, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय माहित आहे, एक्सपान्शन माहित आहे तुम्हाला, पहिल्या पदाचा वर्ग ए स्क्वेअर मायनस दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट मायनस टू ए बी प्लस सेकंड पदाचा काय करतोय आपण टर्मचा काय करतोय स्क्वेअर करतोय. त्याच मेथडनं काय करणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस फोर हा फॉर्म्युला युज केला. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस फोर साठी आपण काय लिहितोय, एक्स मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर. आता या ऑब्झर्व करा बघा, थ्री पॉझिटिव्ह नंबर आहे, एक्स मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आता आपला एक्स कुठून आलाय बघा, एक्स बिलॉंग टू आर रियल मधून आलाय. समजा एक्स व्हॅल्यू झिरो घेतली तर काय ते व्हॅल्यू काय ते झिरो घेते, झिरो इंटू थ्री काय येणार आहे झिरो येणार आहे. म्हणजे एच व्हॅल्यू एक तर इक्वल टू झिरो येते किंवा झिरो सोडून आता वन टू थ्री घेतल्या तर काय होते व्हॅल्यू काय होते वाढतच जाते. इथे वन घेतला तर काय येणार आहे बघा, थ्री एक्स मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आपण एक्सच्या जागी वन घेतोय, ब्रॅकेट स्क्वेअर बघा काय येणार आहे, थ्री इंटू मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर, थ्री इंटू मायनस वन चा स्क्वेअर प्लस वन विच इज इक्वल टू थ्री, म्हणजे पॉझिटिव्ह नंबर आला. त्यावेळी तर स्क्वेअर आहे त्यामुळे मायनस काय होतं प्लस होतं. सिमिलरली आपण टू घेतला थ्री घेतला तरी काय होते सगळे व्हॅल्यूज काय मिळतात, एक तर इक्वल टू झिरो मिळतात किंवा ग्रेटर दॅन झिरो मिळतात. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर देअर फॉर एफ डॅश एक्स हा आपला एफ डॅश एक्स आहे, सर्व व्हॅल्यूज काय एफ डॅश एक्स आहे, एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर देअर फोर. आता फंक्शन काय झालं, ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो झालं, एफ डॅश एक्स कसा आला ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो आला, म्हणजेच फंक्शन काय झालं इन्क्रीजिंग झालं. करेक्ट, एक तर इथे ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो आला पाहिजे किंवा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो आला असेल तर फंक्शन काय म्हणू शकतो आपण, इन्क्रीजिंग फंक्शन म्हणतोय. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर कंडिशन म्हणतोय, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. आता आपण सेकंड एक्झाम्पल घेतोय याच टाइप मध्ये, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टू मायनस थ्री एक्स प्लस थ्री एक्स स्क्वेअर मायनस एक्स क्यूब. आता हे चेक करायचंय आपल्याला, फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे हे चेक करायचंय. तर पहिली स्टेप काय असेल, तर लगेच डिफरन्शिएट करा. तर डिफरन्शिएट करूया, एफ डॅश एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ टू मायनस थ्री एक्स प्लस थ्री एक्स स्क्वेअर मायनस एक्स क्यूब विच इज इक्वल टू, डायरेक्टली लाग तरी चालेल, टूचं डिफरन्शिएशन झिरो मायनस थ्री एक्स डिफरन्शिएशन वन प्लस थ्री एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन टू एक्स मायनस एक्स क्यूबचं डिफरन्शिएशन थ्री एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू मायनस थ्री प्लस सिक्स एक्स मायनस थ्री एक्स स्क्वेअर एफ डॅश एक्स मिळाला. आपण आता हे थोडं सिम्पल फॉर्म मध्ये आणूया बघा. आता थ्री हा फॅक्टर आहेच, मायनस थ्री कॉमन घेतली इथे काय मिळणार आहे बघा, वन प्लस सिक्स एक्स होते किती मिळणार आहे टू एक्स, आणि इथे काय होईल मायनस कॉमन घेतले प्लस एक्स स्क्वेअर. बघा मायनस थ्री एक्स प्लस सिक्स एक्स मायनस एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स, आपण साईन चेंज केलं पाहिजे, हे आपण मायनस घेतले ना त्यामुळे सिक्स एक्स साईन काय होईल इथं मायनस होईल, म्हणजे मायनस कॉमन घेतल्यामुळे काय मिळणार आहे वन मायनस टू एक्स प्लस एक्स स्क्वेअर. हेच आपण असंही लिहू शकतोय, एक्स स्क्वेअरची टर्म अगोदर मायनस टू एक्स प्लस वन. आणि कशाचं एक्सपान्शन आहे बघा, एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस वन, एक्स मायनस वनचं एक्सपान्शन आहे, एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर एफ डॅश एक्स मिळाला बघा.
आणि तुम्ही आता ऑब्झर्व करायचंय. इथं बघा एक्स कंडिशन दिलेली, कंडिशन राहिलेली याची, एक्स बिलॉंग्स टू आर एच आहे, एक्स सर्व आर एल मध्येच आहे. इथं मायनस आले बघा साईन, त्यामुळे काय होणार आहे, आता हा स्क्वेअर असल्यामुळं कोणती टर्म घेतली तर ती काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. ही पॉझिटिव्ह येणार आहे कारण इथं स्क्वेअर आहे, ही पॉझिटिव्ह येणार पण इथं काय मायनस आहे, आणि इथं मल्टिप्लिकेशन साईन आहे, दोन्हीच्या मध्ये काय साईन आहे, मल्टिप्लिकेशन साईन आहे. त्यामुळे मायनस इंटू प्लस काय होणार आहे, शेवटी टर्म काय होणार आहे, मायनस मध्ये जाणार आहे. म्हणजे हे काय होणार आहे, टर्म लेस दॅन इक्वल टू झिरो मिळणार आहे आपल्याला, लेस दॅन इक्वल टू झिरो असणार आहे. लक्षात येतं का, कारण ही टर्म एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आपण कोणताही एक्स रिअल मधला घेतला तरी हा पॉझिटिव्ह येणार आहे, आणि हा पॉझिटिव्ह आला आणि हा काय ऑलरेडी आपला निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. म्हणजे एफ एक्स नेहमीच काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. म्हणजेच काय असणार आहे, एकतर तो इक्वल टू झिरो असेल, झिरो घेतल्यानंतर एक्स व्हॅल्यू वन घेतल्यानंतर झिरो होईल, एकतर झिरो असेल किंवा लेस दॅन झिरो असेल. म्हणजेच एफ एक्स लेस दॅन इक्वल टू झिरो, देअर फोर फायनली लिहायचं आपल्याला, देअर फोर गिव्हन फंक्शन इज, देअर फोर गिव्हन फंक्शन इज डिक्रीजिंग, डिक्रीजिंग ऍट एक्स बिलॉंग्स टू, गिव्हन फंक्शन काय झालं, डिक्रीजिंग झालं ऍट एक्स बिलॉंग्स टू आर. सोपी एक्झाम्पल्स आहेत, फक्त आपल्याला एव्हरेज एक्स शोधायचा आहे आणि तो फक्त चेक करायचा, दिलायचा दिलेल्या कंडिशनला चेक करायचा असेल. थर्ड एक्झाम्पल घेतोय आपण, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वन अपॉन एक्स. कंडिशन आहे बघा, एक्स बिलॉंग्स टू आर अँड एक्स इज नॉट इक्वल टू झिरो. एक्स बिलॉंग्स टू आर आहे आणि एक्स कसा आहे, नॉट इक्वल टू झिरो आहे. म्हणजे काय होणार आहे बघा, आपल्याला पहिल्यांदा डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएट करूया, एफ एक्स शोधूया, एफ एक्स इज इक्वल टू डी बाय एक्स ऑफ एक्स मायनस वन अपॉन एक्स. एक्स डिफरन्शिएशन वन, मायनस साईन आहे जसं, आणि वन अपॉन एक्स डिफरन्शिएशन मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर, विच इज इक्वल टू वन प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर, वन प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर. कंडिशन काय आहे का, एक्स कसा आहे, नॉट इक्वल टू झिरो आहे. एक्स हा रिअल मध्ये घ्यायचे पण एक्स नॉट इक्वल टू झिरो घ्यायचा नाही, झिरो सोडून सगळे घ्यायचे. समजा तसं आपण केलं तर काय येणार आहे बघा, इथं वन प्लस आहे, प्लस साईन करतोय आणि झिरो सोडून घेतल्यामुळे काय होणार आहे, इथं वन प्लस वन, समजा वन घेतला आपण इथं, वन प्लस वन अपॉन वन स्क्वेअर विच इज इक्वल टू वन प्लस वन अपॉन वन विच इज वन प्लस वन इज इक्वल टू टू. म्हणजे इथं काय मिळालं, आपण वन घेतला तर टू मिळेल, टू घेतला तर अजून वेगळी टू समथिंग होईल, टू मध्ये ऍड होणार आहे. म्हणजे काय होणार, प्रत्येक वेळेला ती काय होणार आहे, व्हॅल्यू काय होणार आहे, वाढत जाणार आहे आणि पॉझिटिव्ह असणार आहे. पण इथे झिरो येणार आहे का व्हॅल्यू, झिरो येणारच नाही कारण आपण झिरो इथे घेणारच नाही. म्हणजे हा एफ एक्स आहे, एफ एक्स काय आहे बघा, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो. एफ एक्स काय आहे, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो. म्हणजे ही जी व्हॅल्यू आपण शोधतोय स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो, आणि कंडिशन काय असणार आहे, वन प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो, वेअर एक्स बिलॉंग्स टू आर अँड एक्स इज नॉट इक्वल टू झिरो, अँड देअरफोर फंक्शन एफ एक्स इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो. आणि लास्ट काय येणार आहे, देअरफोर काय बरोबर, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो आले म्हणजे गिव्हन फंक्शन इज इन्क्रीजिंग वेन एक्स बिलॉंग्स टू आर अँड एक्स इज नॉट इक्वल टू झिरो. असं असेल त्यावेळेला काय असणार आहे, दिलेलं फंक्शन काय असेल, इन्क्रीजिंग असेल. सिम्पल एक्झाम्पल्स होतील, इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फक्त चेक करायचं होतं, त्यासाठी एफ एक्स शोधायचा आणि दिलेल्या कंडिशनला ते फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे फक्त चेक करायचं. ओके, थँक्यू.